मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे आणि ब्रिजच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ डी एस स्वामी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, MMRDA कार्यकारी अभियंता किस्ते तसंच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शिंगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामं तात्काळ पूर्ण करावीत, काम पूर्ण करत असताना वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.